बोला अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, हरीश भाऊ बोला, हरीश भाऊ माझं चालू झालंय अध्यक्ष महाराज, हे अधिवेशन विदर्भात चालू आहे आणि विदर्भाच्या लोकांना न्याय भेटला पाहिजे म्हणून त्याची तरतूद या विदर्भातनी अधिवेशन झालं पाहिजे म्हणून केली होती. आज विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती अध्यक्ष मनोजी चव्हाण यांच्या नेतृत्वात अमरावती ते नागपूर विदर्भ प्रकल्प शेतकऱ्यांचा समस्यावर सरकारने तोडगा काढल्यामुळे 7 डिसेंबर पासून अमरावती ते नागपूर पायदळ मार्च काढलेला. या मार्च मध्ये हजारो शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे मुलं, पत्नी, लेकर, ट्रॅक्टर, हजारो लोक हे अमरावतीहून नागपूरच्या दिशेने येत आहे. त्यांच्या रास्त मागणे आहे. विदर्भातले जे प्रकल्प आहे 20-30 वर्षापासून पेंडिंग पडलेले आहे त्यांना पूर्ण करण्याच्या संदर्भात प्रकल्पग्रस्तांना जे सर्टिफिकेट दिलं त्यांना नोकऱ्यांनी दिल्या त्या सर्टिफिकेटच्या बदल्यात पैसे देण्याच्या संदर्भात आता हा जर मार्च नागपूरला यायला लागला एवढ्या मोठ्या संख्येनं तर मोठी ट्रॅफिकची समस्या निर्माण होईल. नागपुरात अपघात होण्याची शक्यता आहे. नागपुराची पूर्ण ट्रॅफिक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आपण या लॉंग मार्चचे जे अध्यक्ष आहे जे लोक या अमरावतीहून नागपूरच्या दिशेने येऊन राहिले त्यांना शिष्टमंडळ एखादा मंत्री किंवा शासनातला मोठा अधिकारी पाठवून त्यांची समजूत काढून चर्चेने बोलावून त्यांना ते कोंडालीपाशी थांबलेले आहे कोंडालीच्या पहिलेच त्यांना बोलावण्याचा विषय मार्गी लावा ही माझी नम्र विनंती सरकारला आहे. शासनाने नोंद घ्यावी.